काल शहरात वरुण सरदेसाई यांच्या उपस्थितीत युवा सेनेचा पदाधिकारी संवाद मेळावा पार पडला। मात्र हा मेळावा विविध कारणांनी चर्चेत राहिला आहे। तो म्हणजे युवा सेनेच्या अंतर्गत गटबाजीने तसेच दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांच्या जमावामुळे काल गर्दी झाले होते, त्यामुळे कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे या कार्यक्रमाचे संयोजक युवा सेना उपसचिव राजेंद्र जंजाळ यांच्यासह पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेत। युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांचा युवा सेना पदाधिकारी संवाद मेळावा आयोजित करण्याची परवानगी नसताना 900 ते 1000 लोक कार्यक्रमामध्ये जमा झाले होते, तर दुसरीकडे युवा सेनेच्या अंतर्गत गटबाजीने तसेच दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांच्या जमावामुळे गर्दी झाली होती, त्यामुळे कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाले। यावेळी काहींच्या तोंडाला मास्क देखील नसल्याचे निदर्शनास आले, त्यामुळे कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन झालं असून युवा सेना उपसचिव राजेंद्र जंजाळ यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांवर जवाहरनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे।